पण अनेक गोष्टी वाचत असतो, छान छान गोष्टीमधून, बोधकथा असतात, बोधकथेमधून, बोधकथांमधून आपण गोष्ट ऐकतो आणि त्यातून काहीतरी बोध घेत असतो. तशीच एक हिराबाई आहे आणि ती हिराबाई कशी चोरांना पकडून देते हे आज आपण बघणार आहे. तर त्या धड्याचं नाव, धडा आहे आपला धडा क्रमांक 4, चतुर हिराबाई. चतुर म्हणजेच काय तर हुशार. हिराबाई जी आहे ती कशी आहे, हुशार आहे. काय करते बरं हिराबाई म्हणजे ती हुशार आहे तर बघूया आपण. पहाट झाली, पहाट झाली म्हणजेच काय झाली, सकाळ झाली. पहाट म्हणजेच काय, सकाळ. पहाट झाली, माणिक झोपेतून उठला. माणिक नावाचा आहे माणूस, तो झोपेतून उठला. बाहेर पाहिले, दोन बैलांपैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. माणिक नावाचा जो माणूस होता त्याच्याकडे दोन बैल होते. आणि दुपहार झाल्यानंतर तो घराच्या बाहेर आला. बाहेर बघितलं तर दोन बैलांपैकी एकच बैल होता. त्यामुळे त्याने काय केलं की आपल्या बायकोला हाक मारली. दोघांनीही बैलाचा शोध सगळीकडे घेतला पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेलेला होता. माणिक व माणिकची बायको हिराबाई. माणिक आणि त्याची बायको कोण होती, हिराबाई. जे आज आपण बघणार आहे हिराबाई ती कोण आहे तर माणिकची बायको आहे. ते दोघे जण दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये गेले. अचानक हिराबाई ओरडली. अचानक म्हणजे एकदमच तिला काहीतरी दिसलं आणि ती अचानक ओरडली. काय ओरडली बघा ना, अहो हा पहा आपला बैल, चोर सापडला. हिराबाईने आपल्या बैलाला बघितल्यानंतर तिला खूप आनंद झाला आणि ती अचानक ओरडली, अहो हा पहा आपला बैल, हा बघा आपला बैल आहे इकडे आणि आपल्याला काय झालंय, चोर सापडलेला आहे. आवाज ऐकून चोर घाबरला. त्यानं चोरी केलेली होती, दुसऱ्याचा बैल त्यानं चोरून आणलेला होता, त्यामुळे तो घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, आता आपण घाबरलोय हे तर दाखवायचं नाही. म्हणून तो काय बोलला बघा, हा बैल माझाच आहे. तो चोर म्हणायला लागला की हा बैल काय आहे, तो माझाच आहे. दोघे भांडू लागली. दोघांचं भांडण सुरू झालं. हिराबाईने आपल्या बैलाला ओळखलं होतं पण चोराने तसं दाखवायचं नाही असं ठरवलं आणि त्यानं सांगितलं की हा बैल माझाच आहे. दोघांच्या मध्ये भांडणं सुरू झाली. हिराबाई चतुर होती. हिराबाई कशी होती, आपली चतुर होती, म्हणजेच हिराबाई आपली हुशार होती. हिराबाईने काय केले, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. तिने बैलाचे डोळे असे दोन्ही हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे. अधू म्हणजेच काय, अधू म्हणजे आंधळा. तर तिनं विचारलं की तिने दोन्ही हात याच्या डोळ्यावर ठेवले बैलाच्या आणि विचारलं चोराला की यातला बैलाचा कोणता डोळा अधू आहे, म्हणजे कोणत्या डोळ्याने बैलाला दिसत नाही. तर बरोबर सांगितलेस तर बैल तुझा, जर तुझा बैल असेल तर तुला माहिती असेल की बैलाचा कोणता डोळा अधू आहे. चोराने अगोदर उजवा आणि मग डावा असे सांगितले. चोर घाबरला होता. चोराला माहितीच नव्हतं की या बैलाचा कोणता डोळा अधू आहे, कोणत्या डोळ्याने त्याला दिसत नाही हे माहिती नव्हतं. त्यामुळे तो आधी घाबरून काय म्हणाला, उजवा. मग म्हटला, नाही 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 डावा, असा तो घाबरला. हिराबाईने हात बाजूला केला. हिराबाईने जे हातावर डोळे धरले होते ते बाजूला केले. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. हिराबाईला तिचा बैल चांगलाच माहिती होता, त्यामुळे हिराबाईने सांगितले की बैलाचा कोणताही डोळा अधू नाही. बैलाला दोन्ही डोळ्याने खूप छान दिसतं. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी परत आले. चोर पकडले गेला कारण की बैल आंधळा हा नव्हताच. त्यामुळे चोराला पकडल्यानंतर चोराला पोलीस आले आणि त्यांनी घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई यांना त्यांचा बैल परत मिळालेला आहे. अशा रीतीने ही गोष्ट आहे. बघितलं मुलांनो, हिराबाई कशी होती, आपली चतुर होती, हुशार होती. त्यामुळे हिराबाईने आपल्या बैलाला बरोबर शोधून काढलं आणि त्याचबरोबर चोरालाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आता आपल्याला त्याच्यावरचे शब्द बघायचे आहेत. ऐक, म्हण आणि लिही. आता चं सुरू होणारा शब्द इथे लिहायचा आहे आणि म्हणायचा पण आहे. चमचा. आणखी असे शब्द असतील की जे चं सुरू होतात असे शब्द तुम्ही शोधायचे, आणखी लिहायचे आहेत. छकुला. छ न सुरू होणारा छत्री पण येतो तर तो तुम्ही लिहायचा आहे. झ जबला. श शेळी.
श षटकार, षटकार म्हणजे काय, षटकार म्हटले की लोक लक्षात येत नाही पण सिक्स म्हटले की लगेच लक्षात येतं. क कमळ असे आणखी शब्द तुम्ही लिहायचे आहेत. त्याचबरोबर याच्यावरचा एक स्वाध्याय आपण सोडवायचा आहे तुम्ही, तो कोणता आहे बघा, ही गोष्ट तुझ्या शब्दात सांग. जी गोष्ट आता मी तुम्हाला पुस्तकातली वाचून दाखवली शिकवली ती गोष्ट तुम्ही तुमच्या शब्दामध्ये इथे येऊन सांगायची आहे. तुला माहीत असलेली गोष्ट वर्गात सांग. एखादी बोधकथा उद्या प्रत्येकाने तयार करायची आणि इथे वर्गात येऊन सांगायची आहे.